महाराणी मुनिकर्णिकांच्याकडून संदेश आलाय. धन्यवाद. त्यात मणिकर्णिकेने आमचं तर नाव नाही ना लिहिलं. या पत्रात आपलंही नाव लिहिलंय. महाराणी मणिकर्णिकांनी आमचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करणाऱ्या मोतीबाईंच्या प्रति आभार प्रकट केले. त्यांनी हेही म्हटलंय की मोतीबाईंना आमच्या तर्फे देखील एक पुरस्कार दिला जावा. तात्याजी. जी महाराज. त्यांना आमचा संदेश पाठवा. अशा प्रकारे संवेदना प्रकट करण्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. जी महाराज. मोतीबाई, काय झालं तुम्हाला? कसल्या विचारात हरवलात? जी जी हुजूर, माफी असावी. आम्हाला तर कळतच नाहीये की आम्ही आमच्या महाराणींनी आपल्यासाठी आभार व्यक्त केले आणि तुम्ही काहीही प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. नाही हुजूर, आम्ही तर स्वतःच त्यांचा शुक्रिया अदा करू इच्छितो, पण कधी कधी अशा वेळेस शब्द पण मूक होऊन जातात. आमचा विश्वासच बसत नाहीये की मलिका आलिया कनिजला या लायक समजतात. आम्हाला इजाजत असावी, आम्ही स्वतः त्यांची कदमपोसी करू इच्छितो. वा महाराणी वा, यालाच म्हणतात बहुआयामी विलक्षण व्यक्तिमत्व. सर्वात आधी तर त्यांनी केवळ आपल्यासाठीच संवेदना प्रकट नाही केल्या, तर त्यांनी आपणास वाचवण्याचे पण आभार व्यक्त केले आहेत. वा महाराणीजी वा. कशा माणूस आहेस तू? व्हॉट काइंड ऑफ मॅन आर यू मिस्टर अली बहादूर? तू हो ना झाशीचा किंग? हाओ, एक छोटासा काम, छोटासा. आपल्या आईला गंगाधररावच्या जेलमध्ये. साहेब, त्या जेलमध्ये मुंगी पण शिरकाव नाही करू शकत. आणि तुम्हाला तर ठाऊकच आहे कुठल्या परिस्थितीतून आम्हाला जावं लागतंय ते. अली बहादूर, लिसन केअरफुल. जर तुझ्या आईने गंगाधररावला माझं नाव सांगितलं तर आपण प्रॉब्लेम मध्ये येऊ. मला माहितीये फ्रेझर साहेब, माझ्या अम्मीजानने अजूनपर्यंत तिचं तोंड उघडलेलं नाहीये आणि मला यकीन आहे की ती यापुढे काही बोलणार नाही. तुझी अम्मी, तुझी अम्मी, हे सारं काय? हा सगळा प्रॉब्लेम तुझ्या अम्मीमुळे क्रिएट झालाय. बस तिच्याच मुलाय. फ्रेझर साहेब, अम्मीजानचा निशाणा चुकला नव्हता, तिने तीर अचूक निशाण्यावर मारला होता. इतर ऐन वक्ताला मोतीबाईने चलाखी करून आरशातल्या प्रतिमेला माळ घातली होती. महाराणी मणिकर्णिकांनी आमचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करणाऱ्या मोतीबाईंच्या प्रती आभार प्रकट केले. आम्हाला ठाऊक आहे की दमयंतीची भूमिका तर तिने केली, पण महाराज गंगाधररावांची जानही तिनेच वाचवली आणि हे सगळं करणारी मणिकर्णिका आहे. तर मग उलट आमचं रहस्य न फोडता शुक्रिया अदा करत आहे महाराज गंगाधररावांच्या मनात.
आणि त्यांनी हेही म्हटलंय की मोतीबाईंना आमच्या तर्फे देखील एक पुरस्कार दिला जावा. आम्ही आमच्या महाराणींची इच्छा अवश्य पूर्ण करू. मणिकर्णिकेने आमच्या साऱ्या मनसुब्यांवर पाणी फेरून टाकले. तिने महाराज गंगाधर रावांच्या समोर हे सिद्ध करून दिलंय की आमची किंमत एका कोठ्यावर नाचणाऱ्या नर्तकीपेक्षा अधिक नाही आहे. जिला खुश झाल्यावर सिर्फ इनाम दिलं जात असत. काय आमची किंमत आता हीच राहिली? नाही. मोतीबाईंना आमच्यातर्फे देखील एक पुरस्कार दिला जावा. आम्ही आमच्या महाराणीची इच्छा अवश्य पूर्ण करू. वा महाराणी वा, यालाच म्हणतात बहुआयामी विलक्षण व्यक्तिमत्व. मोतीबाईंना आमच्यातर्फे देखील एक पुरस्कार दिला. आम्ही आमच्या महाराणीची इच्छा अवश्य पूर्ण करू. हे जहर पिऊन प्रश्नाचं उत्तर शोधतेस तू? अशा प्रकारे तर तुला कधीही कळणार नाही की मणिकर्णिकेनं असं का केलं. कधी स्वतःला आरशात तिच्या नजरेनं पाहिलं असतंस तर तू स्वतःचा तिरस्कार केला असतास. महाराज गंगाधर रावांना मिळवण्यासाठी तू इतकी दिवाणी झालीस की त्यांच्या दुश्मनांना जाऊन मिळालीस. जर त्यावेळेस मणिकर्णिकेने ही गोष्ट महाराजांपर्यंत पोहोचवली असती तर तुझी काय हालत झाली असती? चुप रहा. पी, आणखीन पी. स्वतःचा राग काबूत ठेव मोतीबाई. तू स्वयंवराचं नाटक करून महाराज गंगाधर रावांशी शादी करायला पाहत होतीस, पण तू हे विसरलीस की मणिकर्णिकेनं तुला काय सांगितलं होतं की झाशीचं भविष्य तिच्याच भाग्यात आहे. एकाच क्षणात तिने तुझ्या सगळ्या मनसुब्यांवर पाणी फेरलं आणि तिच्या मनाचा मोठेपणा तर पहा. आपल्या नवऱ्याला तर वाचवलंच तिनं आणि यशाचा मंदिर मात्र तुझ्या मस्तकी चढवला. तू तर स्वतःच तिला तुझी लहान बहीण म्हणाली होतीस ना, पण तू तर त्या नात्याला माती मोल करून टाकलंस और वो उसे निभा रही है. पुन्हा बोललीस तिच्या बोलण्याला? ना ती लहान बहिणीचं नातं जपते आणि ना ती मनाचा मोठेपणा दाखवते. ती तर शादी होईपर्यंत तुला बेसावत ठेवते. ज्या दिवशी ती झाशीची राणी बनेल त्या दिवशी ती महाराज गंगाधर रावांच्या नजरेतून तुला अशी उतरवेल की आपल्या अस्तित्वाची पण शरम वाटेल तुला. म्हणून तिच्या बोलण्याला भुलून तुझा वेळ वाया घालवू नकोस. महाराज गंगाधर राव अजूनही तुझे आहेत मोती जेहरा. मणिकर्णिकेनं तुझ्यासाठी कुर्बानी दिली आहे. तिच्या कुर्बानीची अवहेलना करू नकोस. वेळ वाया घालवू नकोस. महाराज गंगाधर राव अजूनही तुझे आहेत. ही तिची कुर्बानी नव्हे, चाल आहे. मणिकर्णिकेनं तुझ्यासाठी कुर्बानी दिली आहे. तिच्या कुर्बानीची अवहेलना करू नकोस. महाराज गंगाधर राव अजूनही तुझे आहेत. ही तिची कुर्बानी नव्हे, चाल आहे. मणिकर्णिकेनं तुझ्यासाठी कुर्बानी दिली आहे. महाराज गंगाधर राव अजूनही तुझे आहेत. मणिकर्णिकेनं तुझ्यासाठी कुर्बानी दिली. ही तिची कुर्बानी नव्हे, चाल आहे. मणिकर्णिकेनं तुझ्यासाठी कुर्बानी दिली. ही तिची कुर्बानी नव्हे, मणिकर्णिकेनं तुझ्यासाठी कुर्बानी दिली. खामोश. महाराज गंगाधर राव अजूनही आमचेच आहेत, आमचेच आहेत. Thank you.
आपण? हो आम्हीच. आमच्या ही लक्षात येत नाहीये की इतकी मोठी हुशारी दाखवल्यानंतर आपल्या यशाचा मंदिर आमच्या मस्तकी का चढवलात? शेवटी याच्या मागे तुमचा मकसद काय? तुम्हाला मिळवायचं तरी काय? आम्ही आपल्याला आमची मोठी बहीण. झूठ झूठ बोलत आहात आपण. आम्ही खरं बोलतोय. अच्छा, तर हे तुम्ही घेऊन गेला होता? हो, ईश्वर न करो पण हे चुकून जरी महाराजांपर्यंत पोहोचलं असतं तर आम्ही आमची मोठी बहीण गमावली असती. आणि जेव्हा आम्ही हे वाचलं तेव्हा आमची आणखीनच खात्री पटली की तुमचं अंतर्मन फार चांगलं आहे. जी स्त्री प्रेमाखातर स्वतःचे प्राण देऊ शकते ती कधी कोणाचं वाईट नाही चिंतणार. म्हणून आम्ही महाराजांना काहीही सांगितलं नाही आणि सांगणारही नाही. नाही, तुम्ही फक्त तुमची शादी होईपर्यंत आम्हाला बेसावत ठेवू पाहतात. कारण तुम्हाला असंच वाटतंय की महाराजांना आमचं रहस्य न सांगून तुम्ही आम्हाला गप्प करणार. तर हा तुमचा गैरसमज आहे. मोतीबाई ज्याला चाहते तो फक्त तिचाच होत असतो आणि कोणाचा नाही. या क्षणी आम्हाला आपली फार कीव येते. तुमच्यात किती ऊर्जा आहे. जर अशी निष्ठा आणि प्राण पणाला लावायची इच्छा तिची दिशा बदलेल तर केवळ महाराज गंगाधर रावांच्याच नाही साऱ्या हिंदुस्थानच्या दिलावर राज्य कराल तुम्ही. तुम्ही आमची थट्टा करताय का? आमच्या महाराज गंगाधर रावांसाठी तर हिंदुस्थानच काय, सगळ्या जगाला ठोकर मारू आम्ही. बसा तुम्ही मोतीबाईजी, तुम्हाला विश्रांतीची आवश्यकता आहे. क्रोध बुद्धी भ्रष्ट करतो. तुम्ही आम्हाला शहाणपण शिकवू नका. तुम्ही काही खुदा नाही आहात की तुम्हाला जे हवं ते होईल. आता पहा आम्ही काय करतो ते. तुम्ही महाराज गंगाधर रावांना आमचं नाव नाही सांगितलं. आम्ही सांगू ते सगळं काही सांगून टाकू. पण त्याच्या आधी आम्ही आम्हाला ठाऊक आहे तुम्ही एका फिरंग्याची मदत घेऊन. नाही, त्याच्या आधी आम्ही फ्रेझरलाच खत्म करून टाकू. त्याच्यानंतर महाराज गंगाधर रावांच्या पाशी जाऊन आम्ही आमच्या बाबतीतलं सगळं काही सांगू. मग ते त्यांच्या मेहबूब बरोबर जो काही सुलूक करतील आम्हाला सगळं कबूल असेल. आम्ही मरून जाऊ पण जिवंत असे तोवर महाराज गंगाधर रावांना तुमचे नाही होऊ देणार. कधी नाही होऊ देणार. कधी नाही होऊ देणार. मोतीबाईजी, हिला क्षमा कर. हिला कळत नाहीये की ही काय करते. देवा कुठे गेली?
कुठे गेली? Where is she? आम्ही इथे आहोत फ्रेझर साहेब. Let's see. Come on. Pauya, kon kon ala short the thing. You bloody ruined my glorious plan of Rangshala. I am going to kill you, but in another way. Come here. You bloody! Monkey, who are you? आम्ही मणिकर्णिका आहोत, तुझी आणि तुझ्या साम्राज्याची शत्रू. आम्ही मणिकर्णिका आहोत, तुझी आणि तुझ्या साम्राज्याची शत्रू. काही होणार नाही मोतीबाईजी, आम्ही आलो आहोत. आमची मोठी बहीण, तिच्यावर कोणी हात उचलला तर आम्ही कापून टाकू तो. या जखमी हातानी लढणार? तुम्ही लोक फक्त कुटील योजना बनवू शकता, लढायला कुठे येत तुम्हाला? तुझ्यासाठी तर हेच हात पुष्कळ. तू तुझ्या भगवानला याद कर.